हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील 102 वर्षाच्या एका वृद्ध व्यक्तीने स्वतःला जिवंत असल्याचं सिद्ध करण्यासाठी अनोखी कल्पना आखली आहे. दुलीचंद नावाच्या या व्यक्तीने थारा फुफा अभी जिंदा है म्हणजेच मी अजूनही जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वतःचीच वरात काढली आहे. एका बग्गीतून ही वरात काढली असून त्यांनी असं का केलं याचं कारणही रंजक आहे. हा वृद्ध व्यक्ती बँडवाल्यांसहित सरकारी अधिकाऱ्यांसमोर पोहोचला. मागील काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या राज्य सरकारने या वृद्ध व्यक्तीला मृत घोषित केलं होतं. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आणण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. ही घटना अशी आहे की रोहतक जिल्ह्यातील गांधार गावातील रहिवासी दुलीचंद यांना प्रशासनाने कागदपत्रांवर मृत घोषित केलं. दरम्यान मार्चपासून त्यांची पेन्शन बंद करण्यात आली. यानंतर या वृद्ध व्यक्तीने स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी एक भन्नाट कल्पना अवलंबली. या वृद्ध व्यक्तीने लग्नातील नवऱ्याप्रमाणे नोटांच्या माळा गळ्यात घालत शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वरात काढली. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. आम आदमी पार्टी हरियाणा युनिटचे माजी प्रमुख नवीन जयहिंद हे दुलीचंद यांच्या सोबत होते. त्यावेळी ते म्हणाले की 102 वर्षीय असणारे संबंधित व्यक्ती जिवंत आहेत आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड, कुटुंब ओळखपत्र आणि बँक स्टेटमेंट आहे. सरकारी नोंदींमध्ये दुलीचंद मृत असल्याचं दाखवलं जात आहे आणि त्यांचं वृद्धापकाळ निवृत्ती वेतन रोखून धरलं जात आहे. दुलीचंद आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारी कार्यालयाच्या मार्गावर प्रवास करताना हातात काही फलक घेतले होते. त्या फलकांवर थारा फुफा अभी जिंदा है असं लिहिलं होतं. त्यांच्या भेटीच्या शेवटी दुलीचंद आणि जयहिंद यांनी माजी मंत्री आणि भाजप नेते मनीष ग्रोवर यांची भेट घेतली. ग्रोवर यांना कागदपत्र दाखवत त्यांनी पेन्शन बहाल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार सवाट्यावर आलाय. एकूणच या वृद्ध व्यक्तीची अनोखी कल्पना आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.